मी गौतमीला म्हणलं होतं माझी ही चप्पल कम्फर्टेबल आहे ती मला फरक कर, नाही करणार. मी म्हणलं ठीक आहे तू ही घालून बघ कम्फर्टेबल वाटली तर तू घाल. ती म्हणली एकच दे हा मजेशीर व्हिडिओ आहे देशपांडे सिस्टर्स म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेत्री गौतमी देशपांडेचा. ही बहिणींची जोडी मराठी इंडस्ट्रीत खूपच प्रसिद्ध आहे. असे अनेक व्हिडिओ दोघेही सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात. मृण्मयी आणि गौतमी या दोघीही खूपच उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. आता मात्र अभिनेत्रींसोबतच या दोघीही उद्योजिका म्हणजेच बिझनेस वुमन सुद्धा झाल्या. होय, नुकताच मृण्मयी आणि गौतमीने बिझनेस सुरू केलाय. नील अँड मोमो असं त्यांच्या बिझनेसचं नाव आहे आणि यामध्ये हँडमेड साबण गौतमी आणि मृण्मयी बनवणार आहेत. हा बिझनेस गौतमी मृण्मयी आणि मृण्मयीचा पती स्वप्नील राव यांनी मिळून सुरू केला आणि याबाबतची माहिती मृण्मयी आणि गौतमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दिले. त्यांच्या नव्या बिझनेससाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेकांकडून तसंच त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. काही दिवसांपूर्वी मृण्मयी आणि गौतमी त्या दोघीही काहीतरी नवीन खेळणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्येही त्यांचं भांडण झालेलं पाहायला मिळालं होतं. चालू आहे. वी आर कमिंग अप विथ समथिंग न्यू अँड एक्साइटिंग अँड इट इज नॉट रिलेटेड टू द वर्ल्ड ऑफ ग्लॅमर ऑर इट इज रिलेटेड टू द वर्ल्ड ऑफ ग्लॅमर. एनी केसेस इट्स कम्प्लीटली नॅचरल अँड सस्टेनेबल. पुढच्या व्हिडिओचा क्यू होता. ओके सॉरी, जे कोणी करेक्ट आन्सर देईल त्याला 10% ऑफ. तो पुढचा व्हिडिओ होता. नाही नाही का नाही, तू स्क्रिप्ट वाचत नाहीस का नाही? अगं तुम्हाला दिलं नव्हतं असं असं काही, तुला हे मेसेज लिहून दिलं. एनी वे एनी केसेस कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नाही नाही नाही, तुम्हाला दिलं नव्हतं डोकं नाही. तुम्ही लिहून दिलं होतं तुम्हाला वापरतायत नाही. मला नाही करत. मृण्मयी आणि गौतमी यांचं नातं खूपच खास आहे. या दोघी बहिणी एकमेकींची फजिती करायची एकही संधी सोडत नाहीत. सध्या त्यांनी एक नवा कार्यक्रम सुरू केलाय ज्यात मोठी बहीण वर्सेस लहान बहीण असे एकमेकांबद्दलच्या गोड तक्रारी त्या रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडत असतात. त्यांच्या रील्सचा उत्तम प्रतिसाद देखील मिळतोय. यात मृण्मयी गौतमीचे किस्से सांगून तिला तोंडावर पाडते तर गौतमी सुद्धा मागे न हटता मृण्मयीची सतत फजिती करत असते. माझ्याकडे माझा पर्सनल स्पॉट असतो. ब्लाउज अल्टर केलंय आणि बॅग घेऊन आली. गौत्या थँक्यू, प्लीज प्लीज जरा यांना माफी कर. बॅग ठेव आधी. हा गौत्या ऐक ना, त्या कॉफीमध्ये अर्धा चमचा कॉफी आहे. तुला साखर पाहिजे त्याच्यात? मृण्मयी आणि गौतमीला त्यांच्या बिझनेस साठी लोकमत फिल्मीकडून खूप खूप शुभेच्छा. तर मग तुम्हाला मृण्मयी आणि गौतमीच्या या नव्या बिझनेस बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. Thank you.